खेडचे तत्कालीन आमदार, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतो. खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता. त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे 1490 आणि त्यापैकी 1600 चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे. आता ही लाटली कशी, याच्यात नियमाचा कुठे कुठे भंग झाला, ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी. आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरित पट्टा असतो, ग्रीन झोन असतो, तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला, त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं. शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्य संस्था, आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे. भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही, कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला, त्याच्यावर बांधकाम केलं. बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले. बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला होता, तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला 3 वर्ष नंतर 7 वर्षासाठी देता येतो. परंतु यांनी सुरुवातीला 9 वर्ष आणि नंतर 99 वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला. शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला 100 रुपये भाडं होतं. यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला 100 रुपये भाडं, ते देखील त्यांनी भरलेलं नाही. जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने, शिवतेज आरोग्य संस्थेने केलेलं आहे. या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे, हे सगळं पदावर असताना केलेलं आहे. हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे, या पूर नियंत्रण रेषेच्या अखेरीत येतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेले आहे. ज्या साधारण कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये CRZ च्या कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ED आली, पूर्ण चौकशी केली, 11 महिने सदानंद यादव यांना अटक केली. किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते. माझा साधा प्रश्न असा आहे, किरीट सोमय्यामध्ये जर हिंमत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्यांनी चौकशी करावी. सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहे, ही किरीट सोमय्याला मी पाठवणार आहे आणि ह्या नागडा पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे. का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं, त्यांना सतवायचं? हिंमत असेल तर रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा. तुझ्यात हिंमत नाहीच हे आम्हाला दिसतंय, कारण तू वाढोत्री आहेस. तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो. हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा, या पूर्ण अंडर. आणि सगळ्यात महत्वाचं, 2018 ह्या बांधकामाचा म्हणजे ह्या रिझर्वेशनला काढण्यात आलं, म्हणजे 2018 पर्यंत तो ग्रीन झोन होता आणि 2014 त्याचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे सरळ सरळ जर 2018 त्याचं जर रिझर्वेशन काढलंय, 2014 बांधकाम झालंच कसं? पूर नियंत्रण रेषेचं अजूनही जे तिकडे जे नियम आहेत ते तसेच आहेत. तशा नियमामध्ये बांधकाम कसं करता येईल? या सगळ्या गोष्टींची तक्रार आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे. मी स्वतः कलेक्टर, SP, ED चे अधिकारी, सगळे जे काय संबंधित यंत्रणा आहेत या सगळ्यांना भेटणार आहे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलला जाईल. हे एक प्रकरण मी किरीट सोमय्यांकडे देतो, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत.
दुसरं प्रकरण त्यांचं जे आहे ते तर त्याच्यापेक्षा पण भयानक आहे. एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये, येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांची जी दोन मुलं आहेत, योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम, या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची 15 गुंठे तिथे जागा होती. 15 गुंठे जागा होती, 7-12 वरती 15 गुंठे जागा आहे. यांनी मोबदला वसूल कितीचा केला? 18.5 गुंठ्याचा. म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले, 1.45 लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले. आणि त्या उपर त्यांनी आता तोच प्लॉट 33 गुंठ्यासाठी त्यांनी एनी करायची परवानगी मागितलेली. म्हणजे ज्या प्लॉटचं ऍक्विजिशन झालेलं आहे, ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत, तोच प्लॉट आता ते म्हणतात ऍक्विजिशन झालेलं नाही, आम्हाला एनीची परमिशन द्या. म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत, त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे, रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे, हे तर फक्त मी आज किरीट सोमयाला सॅम्पल टेस्ट म्हणून 2 केसेस देतोय. असे विविध 12 ते 13 घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन. रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये, आमची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय. आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही दोन उदाहरणं मी आज किरीट सोमयांकडे पाठवतोय. किरीट सोमयांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आठ टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना, अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा, हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं. त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोमयांनी मागावी. मी काही दिवसांनी रत्नागिरीचे कलेक्टर SP यांच्याकडे ह्या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार आहे.